नमस्कार श्रोते हो दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत श्रोते हो तुम्ही ऐकताय उत्तम सदाकाळ यांची बेवारस ही कादंबरी आणि आज भाग आठवा श्रीरंग सारंग ऑफिसच्या बाल्कनीत एकटेच उभे होते समोरच्या काचेतून आरपार दिसणारं शहराचं दृश्य बघत ते मनाशी विचार करत होते विचारांचं आभाळ गच्च भरून आलं होतं आठवणींचा पर्जन्य वर्षाव झेलत ते गुंग झाले होते सुखदुःखाचे हेलकावे खात ते उभे होते तसे सारंग सुखी होते कारण त्यांना जे हवं ते मिळालं होतं पण तरीही ते दुःखी होते कारण त्यांना हवे असणाऱ्या सुखाला दुःखाची झालर होती सुखाचा आनंद मानावा का दुःखाची चिंता करत बसावं या चिरंतन गुंत्यात ते अडकलेले होते मागच्या महिन्यात घडलेल्या अनाहूत घटनेचं चित्र त्यांच्या मनचक्षुंच्या समोर उभं राहिलं कंपनीच्या कामानिमित्त ते आणि विभूते काका बाहेर गेले होते काम आटोपून माघारी फिरताना मुसळधार पावसानं त्यांना गाठलं पाऊस धो धो कोसळत होता गाडीच्या काचेतनं समोरचा रस्ता अंधूक अंधूक दिसत होता रस्त्यावरून पाण्याचे लोटच्या लोट वाहत होते त्याही परिस्थितीत रस्त्यावर गाड्यांची भयंकर गर्दी जो तो घरी जाडच्या घाईत एका वळणावर आल्यावर मात्र श्रीरंगचा नाईलाज झाला समोर रस्ता दिसतच नव्हता फक्त लालसर गढूळ पाण्याचे अथांग लोट त्यातून गाडी चालवणं कठीण होतं धोक्याचंही होतं श्रीरंगनं गाडी रस्त्याच्या एका कडेला आणली त्या बाजूलासुद्धा घोट्याच्यावर पाणी साचलं होतं विभूते काका आणि श्रीरंग गाडीत बसून राहिले पाऊस उघडण्याची ते वाट बघत होते रस्ता दिसू लागताच ते तिथनं निघणार होते पण खरंच पाऊस उघडणार होता का त्यांना जाता येणार होतं का मानवी मनानं योजलेलं सगळंच स्वप्नमहाल वास्तवात उतरत नाहीत त्यांच्या ठिकऱ्या उडवण्यासाठी दैवाचा एक कटाक्ष पुरेसा असतो पाऊस उघडण्याची वाट बघत थांबलेले श्रीरंग आणि काका नंतर मात्र चांगलेच अडचणीत आले पाऊस उघडण्याऐवजी वाढला पाण्याची उंची वाढायला लागली गाडीचे दरवाजे बंद करून आत बसलेले श्रीरंग आणि काका हादरले ते गाडीचे दरवाजे महामुश्किलीनं उघडू शकले पाण्याच्या दाबानं ते उघडता येत नव्हते तरी त्यांनी जोर लावून ते उघडले आता पाणी गुडघ्याच्याही वर पोचलं होतं गाडीची आशा सोडून श्रीरंग आणि काका जीव वाचवण्यासाठी निवारा शोधत होते रस्त्याच्या डाव्या बाजूला मोठा चढ होता त्या चढावर दोन तीन इमारती दिसत होत्या त्यांना पाण्याची झळ लागलेली नव्हती आसरा घेण्यासाठी दोघेही त्या बाजूला निघाले एवढ्या श्रीरंगला समोरनं काहीतरी वाहत येताना दिसलं झपाट्यानं ती वस्तू त्यांच्या दिशेनं वाहत येत होती कमरेच्या वर पोचलेल्या पाण्याला जबरदस्त ओढ होती श्रीरंगाला पाय उचलणं जड झालं होतं त्यांची नजर वाहत येणाऱ्या वस्तूवर खेळली होती आणि जशी जशी ती वस्तू जवळ यायला लागली तसे तसे त्यांचे डोळे विस्फारायला लागले त्यांच्या पाठीमागे असणारे काकासुद्धा चक्रावलेल्या नजरेनं समोर बघत होते समोरून येणारी वस्तू मुळात निर्जीव वस्तू नव्हती ती कोणीतरी स्त्री होती आणि पाणी ओढेल तशी ती ओढली जात होती श्रीरंगांचा डोळ्यावर विश्वास बसेना त्या बुडणाऱ्या स्त्रीला वाचवण्यासाठी ते तयार झाले मदतीला काका धावले कमरेभर पाण्यातनं त्यांनी त्या स्त्रीला बाहेर काढलं ती बेशुद्ध पडलेली होती नाका तोंडात पाणी गेल्यामुळे तिची शुद्ध हरपली होती तोंडावर पसरलेले केस बाजूला करता श्रीरंगाच्या काळजाचा नगारा धाड 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 वाजायला लागला काकासुद्धा बटाटे एवढे डोळे करून बघायला लागले अशक्य निव्वळ अशक्य तोंडानं पुटपुट आहे श्रीरंगानं तिला उचलून घेतलं आणि काकानं म्हणाले काका, काका बघा बिचारीवर काय वेळ आली आहे राधिका राधिका बेटा डोळे उघड घाबरू नकोस आता तुला काहीही होणार नाही आहे मी आलो आहे आता हा श्रीरंग सारंग आला आहे तुझा बाप तुझ्यासाठी इकडचं जग तिकडे करीन बेटा फक्त या अभागी बापासाठी डोळे उघडग श्रीरंगाच्या हातात असणारी ती त्यांची मुलगी राधिका होती केवळ दैवाच्या कृपेनं ती वाचली होती प्रत्यक्ष जन्मदाता तिला वाचवण्यासाठी धावला होता श्रीरंगाला हसावं का रडावं ते समजे ना एवढे दिवस जिच्या भेटीसाठी ते तळमळत होते ती त्यांना भेटली पण बेशुद्ध अवस्थेत काकांनी मग घाई केली राधिकाला घेऊन ते समोरच्या इमारतीकडे धावले श्रीरंगानं राधिकाला वाचवलं खरं पण ती शुद्धीवर आल्यावर तिला समजावताना त्यांना नको नको झालं राधिकाचा आक्रोश त्यांच्या काळजाला घरं पाडत होता कारण तिचा सारखा ठेका चालू होता आनंद कुठे आहे आनंद कसा आहे आनंदाला शोधा रडून रडून राधिकाचे डोळे सुजले होते तिची अवस्था बघून श्रीरंग आणि काका हवालदिल झाले होते काकांना ती ओळखत होती ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट काका तिच्या होते आणि राधिकाला ते स्पष्ट आठवत होते काकांनी काढली हळूहळू राधिका शांत झाली पण तिच्या चेहऱ्यावरच्या हास्यकाळ्या कोमेजून गेल्या होत्या हास्यात उजळून निघणाऱ्या शुभ्र ज्योती मूक झालेल्या होत्या पाऊस उघडल्यावर श्रीरंग तिला घेऊन कुबेरनगरच्या झोपडपट्टीत गेले होते झोपडपट्टीची अवस्था बघून राधिकाच्या काळजात कालवा कालव झाली शेजारी बसलेले शिलेरंग तिला थोपटून समजावत होते जेव्हा राधिकानं स्वतःची उद्ध्वस्त झोपडी बघितली तेव्हा मात्र तिच्या काळजाचा ठोकाच चुकला ती गाडीतनं खाली उतरलीच नाही आतमध्येच फुंदून फुंदून रडत राहिली आईबाबांचं काय झालं असेल याची तिला नको ती शंका यायला लागली काकांनी एका तरुणाला गाडीजवळ बोलवलं आणि ने नेमकं काय घडलं का ते विचारलं तो तरुण ती हृदयद्रावक घटना सांगायला लागला त्या तरुणाच्या तोंडून बाहेर पडणारी वाक्य तप्त लाहवारसासारखी राधिकाच्या कानात शिरत होती तिने कान गच्च दाबून धरले तो तरुण बोलतच का होता राधिकाचं काळीच कातडं सोलवटावं तसं सोलून निघत होतं ओ काय सांगायची दाईना साहेब यो असला प्रसंग आहे ना वैर अभियू नाही अहो झोपडपट्टीतली शे सव्वाशे माणसं काळ बनून आलेल्या पावसाने वडून आता तुम्ही विचारताय ते शंकर आणि गंगूबाई बरं त्यांची शेजारी ते बाबू आम का शिंगर आणि यमुनाबाई अजून लय माणसं बुडली देवा घरी गेली आम्ही आमच्या हाताने त्यांचे अंत्यसंस्कार केले बघा त्या आनंदाचा काही पत्ता कळला का नाही काकाने त्याला मध्येच थांबवत विचारलं कोण त्यो बाबू शिंगरचा आनंद वय हो तोच त्यो बी वाता की त्यांच्या आहेत साहेब या का चितेव चार चार माणसं ठेवायला लागल्या आम्हाला तो तरुण पुढे बोलत होता राधिका मात्र ते ऐकण्याच्या पलीकडे गेली जिव्हारी बसणारे वाईट वार्तांचे बाण तिला घायाळ करून गेले राधिका भोवळ येऊन गाडीतच निश्चित पडली श्रीरंगनं ते पाहिलं आणि त्यांनी पटकन काकांना आत बसून गाडी दवाखान्याकडे दामटली राधिकाला घरी आणून महिना झाला ती दुःखाच्या वणव्यातून बरीच सावरली लहान चेहऱ्यावर हळूहळू तेजाची झिलं यादूनमधून चमकायला लागली अंगावर शहारे आणणारे प्रसंग राधिका विसरू पाहत असताना ते प्रसंग मात्र एखाद्या अवखळ वासरासारखे तिला ढुशा देत होते राधिकाने तडजोड स्वीकारली होती प्राप्त परिस्थितीशी हातमिळवणी करणं अपरिहार्य होतं काळाच्या विरोधात जाऊन छातीफोड करणं तिच्या फायद्याचं नव्हतं राधिकानं शंकर आणि गंगूबाईचे मृत्यू स्वीकारले ते कटूू सत्य तिने मोठ्या मुश्किलीनं पचवलं आनंदचं नसणं मात्र तिला सर्वाधिक चटका लावून गेलं नुकतंच कुठे त्यांच्या प्रीतीचं बीज अंकुरायला लागलं असताना दैवानं ते बीज पायदळी तुटून तू त्याचा चेंदा मेंदा करून टाकला होता राधिका डोळ्यातल्या हशरूंनी त्या खुणा पुसू पाहत होती त्या खुणा मात्र तिला ठळकपणे खुणाहून वेडावत सुद्धा होत्या प्रेमकाळ्या स्वतःच्या हातानं मातीआड दडवल्या तरी त्यांचा सुगंध थोडाच लपून राहतो तो, तो अविनाशी असतो बंधनाचं भय बाळगणं त्याच्या भीतीतच नसतं प्रेमसुगंध राधिकाला रडवत होता डोळे भरून आले की कल्पना ही आसवांच्या बरोबर लुप्त व्हायची तिची हा सावल्यांचा खेळ बरेच दिवस चालला अखेर राधिका या दुःख स्वप्नातनं पूर्णपणे सावरली काकांच्या धीरगंभीर शब्दांनी तिला धीर दिला श्रीरंगांच्या आश्वासक स्पर्शानं तिला आधार दिला श्रीरंगाच्या चेहऱ्याकडे बघून तिला ते ती तिचे वडील असल्याची खात्री पटलेली होती काकांनी खरं रहस्य तिला सांगितलं होतं राधिकानं श्रीरंगाला आपला पिता मानलं काळाचं चक्र भराभर पुढे सरकत होतं राधिका श्रीरंगांच्या बरोबर असायची पण अजून तिने मन मोकळेपणानं त्यांच्याशी संभाषण केलेलं नव्हतं ना बापलेकीचं नातं किती नाजूक आणि हळवं असतं याच नात्यात चराचरातील पावित्र्य मांगल्य आधार भावना गोळा करून नियतीनं भरलेली असते संयम सोषिकपणा मनाचा कठोरपणा बाप लेखीच्या नात्यातच दिसतो श्रीरंग आणि राधिका यांचं नातं म्हणजे मोगऱ्याच्या न फुललेल्या कळ्यांसारखं पूर्ण सुगंधाचं दान न देणार श्रीरंग वाट बघत होता कधी एकदा राधिका आपल्याशी मनापासनं बोलतीये कधी एकदा ती आपल्याला बाबा म्हणतीये बाबा या दोन अक्षरी शब्दात किती सामर्थ्य आहे किती ताकद भरली आहे ममत्व आणि आपलेपणाचा आभाळ तर या दोन अक्षरी शब्दाच्या अंगणातच उतरतं श्रीरंग आसूसला होता त्याच्या काळजाला बाबा या हाकेची तहान लागली होती एक दिवस घरातनं लगबगीनं ऑफिसला निघताना त्याच्या कानावर शब्द आले बाबा श्रीरंगाचं काळीज अत्यानंदानं उचंबळून आलं आनंदानं डोळ्यातच पाणी भरलं तो गर्रकन वाढला समोर राधिका उभी होती हसतमुखानं श्रीरंगकडे बघत होती राधिकानं श्रीरंगाला हाक मारली होती काय म्हणालीस बेट आत्ता तू परत एकदा बोल श्रीरंग भारवलेल्या गळ्यानं बोलला बाबा पुन्हा एकदा राधिकानं हाक मारली राधिकेची हाक ऐकून तिच्या मुखातून अमृतरूपी पाझरलेले शब्द ऐकून श्रीरंगाच्या डोळ्यातनं खळाखळा पाणी आलं डोळ्यातल्या आसवांना न थोपवता ते बोलायला लागले बेटा मी आज धन्य झालो तुझ्या तोंडून बाबा ऐकलं आणि माझा उभा जन्म सार्थक झाला या दोन शब्दांसाठी मी किती दिवस मनाला दगड बनवलं होतं तुला त्याची कल्पना नाही रामाच्या पदस्पर्शासाठी दगडहून व्याकुळतेनं वाट बघणारी अहिल्या मी प्रत्यक्ष अनुभवली आहे बेटा तुझ्या आईच्या विरहानंतर सभोवती सुखाचा संग असताना सुद्धा मी निसंग राहिलोय बेटा आज तुझ्या रूपानं त्याची सगळी कसर भरून निघाली आता मला मरण आलं तरी चालेल श्रीरंग अत्यंत भावना विभशून बोलत होते त्यांची ती अवस्था बघून मनातनं गलबललेली राधिका विजेसारखी त्यांच्याकडे धावली आणि श्रीरंगाच्या कुशीत जाऊन वृद्ध गळ्यानं म्हणाली बाबा असं काय बोलत आहे हो मला पुन्हा पोरकं करायचंय का तुम्हाला आता मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही माझा जन्म होताच नशिबानं मला तुमच्यापासून तोडलं तुमच्याशिवाय जगण्याचं बळ देणारे आई आणि शंकर बाबा पावसाने माझ्यापासून ओढून नेले मी पुन्हा एकदा बेवारच झाले होते पोरकी झाले होते अनाथ झाले होते पण तुम्ही वळवाच्या पावसासारखे माझ्या पोरकेपणाला धुऊन काढायला आलात माझे प्रत्यक्ष जन्मपिता जन्मदाता तुम्हीच आहात बाबा आता मरणाची भाषा नको आत्तापर्यंत जे सोसलं ते मरणापेक्षा वेगळं होतं का आता आपले खरे सुखाचे दिवस सुरू झालेत मग अशा वेळी निर्वाणीची भाषा का करताय बाबा बेटी चुकलं माझं आनंदानं फुलून गेलेल्या तुझ्या या वेड्या बाबाला एवढं सुख कधीच मिळालं नव्हतं ग ते मिळालं आणि मन समाधानानं कसं गुलाबासारखं टवटवलंय बघ अशा सुखात मरण यावं अशी इच्छा कोणाच्याही मनात येईल बेटा मी एक सामान्य माणूस माझ्या मनात ती इच्छा आली तर वाईट काय पण आता आता मी जगेन खास तुझ्यासाठी जगेन तुझ्या सुखासाठी जगेन इथून पुढे माझं प्रत्येक पडणारं पाऊल हे फक्त तुझ्यासाठी असेल बेटा कुशी चिरून आनंदानं रडणाऱ्या राधिकाला थोपट्यात श्रीरंग बोलत होते दैवगतीच्या फेऱ्यात अडकून दुरावलेल्या बापलेकीचा तो हृदय सोहळा लोभसवाणा होता आनंदानं दोघांचाही उर भरून आला होता त्यांच्या डोळ्यातली आसवांची फुलं जमिनीवर टपटपत होती त्यांचा सुख सुगंध सभोवत आली दरवळला होता पण हा सुगंध एका माणसाला कुठे सहन होत होता विनय विनय सारंग विनय सारंग बापलेकीचा मनोमिलनाचा सोहळा बघून जळत होता मत्सराच्या ज्वाला त्याच्या डोळ्यातनं धगधगत होत्या दारा आड उभा राहून हात मुठी आवळून क्रोधानं तो दोघांच्याकडे बघत होता राधिका घरी येऊन तीन चार महिने उलटले होते राधिका आता चांगली रुळली होती घरात सुख होसंडून वाहत होत श्रीरंग त्याच्या कामात मग्न असायचा काका आणि विनय बाकीच्या कारभारात त्याची मदत करत होतेच आनंदची आठवण आली की राधिका कावरी बावरी व्हायची भूतकाळ तिला वेडपिस करून सोडायचा हा अंमल जास्त काळ टिकत नव्हता गढूळ पाणी निवळावं तशी राधिका हळूहळू पूर्वपदावर यायची आठवणींच्या शुभ्र भेसाळ लाटा तिच्या मनाच्या किनाऱ्यावर अशा अधूनमधून आदळायच्या तेवढ्या वेळेपुरती ती अस्वस्थ झालेली असायची नंतर मात्र हास्यानं उत्साहानं ती मोहरवेली असायची श्रीरंगापाठोपाठ राधिकाचा काकांकडे जीव काका होतेच तसे गोड स्वभावाचे म्हणूनच श्रीरंगाचं त्यांच्याशिवाय पान हलत नव्हतं विनय सारंग राधिकाचे चुलते राधिका त्यांना नाना म्हणून हाक मारायची या नानांचा स्वभाव मात्र राधिकाला तितकासा पसंत नव्हता ना नाना तिच्याशी धड प्रेमानं कधीही बोलत नसत त्यांची गूढ नजर नेहमीच एका अनोख्या भीतीनं भरलेली असायची राधिका विनयशी चार हात लांबूनच बोलायची सध्या सध्या राधिका श्रीरंगबरोबर अनेक गोष्टींमध्ये सहभागी व्हायला लागली होती कंपनीचा कारभार ती आत्मसात करू बघत होती श्रीरंग तिला प्रशासन चालवण्याचे आगाऊ धडे शिकवत होते विनयला मात्र हे रुचत नव्हतं त्याच्या चेहऱ्यावर नेहमी वादळी अशांतता दिसायची राधिका आल्यापासून त्याचं वागणं पूर्णपणे बदललेलं होतं श्रीरंगच्या लक्षात ही गोष्ट आली होती पण विनयच्या या अस्वस्थतेचं कारण त्याच्या लक्षात येत नव्हतं श्रीरंगही कधीकधी अचानक अस्वस्थ व्हायला लागला होता त्याचं मन त्याला काहीतरी सुचवू बघत होतं असुरक्षिततेची भावना मनात पेढ घेत होती हे असं का घडतंय ह्या विचारानं श्रीरंग बेचैन होत होता एके रात्री पडलेल्या स्वप्नानं मात्र श्रीरंग घाबरून गेला होता त्याच्या मनात येणारी शंका स्वप्नाद्वारे दृग्गोचर झालेली होती अदृश्य शक्ती आपली संपत्ती आपलं सुख बळकाऊ बघती आहे आणि त्या शक्तीपुढे आपलं काही चालत नाही आहे अशा अर्थाचं स्वप्न श्रीरंगानं पाहिलं होतं तेव्हापासून श्रीरंगाचा जवळच्या माणसांवरचाही विश्वास उडाला तो सगळ्यांकडे संशयित दृष्टीनं बघायला लागला मोकळ्या मनाच्या नभांगणात संशयाचे काळे भिन्न ढग जमा व्हायला लागले श्रीरंग सावध बनला त्याला त्याच्या मनाचा इशारा समजला होता पुढे काय करायचं याचं नेमकं नियोजन त्याच्या मनात पक्कं झालेलं होतं त्यानंतर महिनाभर श्रीरंग कधी एकटा तर कधी राधिकाला बरोबर घेऊन बरीच कामं उरकत राहिला सर्व काही मनासारखं झाल्यावर त्याच्या मनात समाधानाची हिरवळ तरारली आता कुणीही कितीही प्रयत्न केले तरी माझी श्रेया इंडस्ट्रीज बळकावू शकणार नाही श्रेया इंडस्ट्रीजची मालकीण आता राधिकाच आहे माझा वारसदार मी निश्चित केला आहे माझ्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तरी राधिका बेवारच राहणार नाही माझ्यानंतर फक्त राधिकाच या इंडस्ट्रीची मालकीण बनेल पण मी हे लगेच कोणाला कळू देणार नाही अगदी काकांनासुद्धा आणि विनायला तर नाहीच नाही श्रीरंग मनाशी बोलत होते बाबा येत ना नाश्ता करायला चला लवकर नाश्ता ठेवला टेबलवर थंड होईल लवकर या आतून राधिकाचा आवाज आला आणि आलो बेटा असं म्हणत श्रीरंग नाश्ता करण्यासाठी डायनिंग रूममध्ये पाळाले नाश्ता उरकून दोघंही एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडले श्रीरंगची फोर्ड सफाईदार वळण घेत बँकेच्या आवारात येऊन थांबली बाबा पैसे काढायचे आहेत नाही गं बेटा म चल ना आत कळेल तुला दोघेही प्रवेशद्वारावरच्या पहारेकऱ्याचा सलाम स्वीकारत बँकेच्या आत आले मॅनेजरशी बोलून श्रीरंग राधिकाला लॉकर रूममध्ये घेऊन गेले बाबा इथे काय आहे उत्सुकतेनं राधिकाने विचारलं ही बँकेची लॉकर रूम आहे बेटा या समोर दिसतात ना त्या सगळ्या लॉकर्स आहेत बँकेतल्या कस्टमर्सच्या मालकीच्या आपलाही एक लॉकर आहे इथे तो तुला दाखवण्यासाठी मी इथे घेऊन आलो आहे तुला लॉकर मी आपल्या दोघांच्या नावानं उघडला आहे दोघांपैकी कुणालाही याचा वापर करता येईल ही बघ ही लॉकर उघडायची चावी राधिकाला चावी दाखवाय श्रीरंगानं माहिती दिली चावी घे आणि उघड बरं लॉकर तुम्ही उघडा ना बाबा नाही नाही तू उघड हा खास तुझा लॉकर आहे पण याच्या आत काय आहे तू स्वतः बघ लॉकर उघडला की समजेल तुला सगळं राधिकानं लॉकर उघडला आणि लॉकरच्या आतल्या वस्तू बघून राधिका गांगरली कुबेरानं आपला खजिना उघडा करावा त्यातली तमाम संपत्ती ढीग लावून ठेवावी असं दृश्य राधिका बघत होती अय्या बाबा हे काय एवढे पैसे एवढे दागिने कुणाचे ते दोन्ही हात गालावर ठेवून आश्चर्यानं लॉकरमधली संपत्ती बघत राधिका म्हणाली यातली सगळी संपत्ती फक्त तुझ्याच मालकीची आहे बेटा या संपत्तीवर दुसऱ्या कोणाचाही अधिकार नाही पण बाबा आपली श्रेया इंडस्ट्रीजसारखी एवढी मोठी प्रॉपर्टी असताना हे का असं बाजूला काहीतरी ठेवावंच लागतं बेटा माणसानं नेहमी हातचा राखून असावं त्यात फायदा असतो शेतकरीसुद्धा पिकलेल्या धान्यातलं काही धान्य बाजूला ठेवतो त्याचा वापर तो लवकर करत नाही एखाद्या वर्षी पीक आलंच नाही तर मग काय करणार तो कुठे जाणार खाणार काय या सगळ्या प्रश्नांचं उत्तर असतं त्यांनी हातचं राखून ठेवलेलं धान्य बेटा मीही त्यांच्याच सारखं हे धन तुझ्यासाठी राखून ठेवलंय उद्या न जाणो तुझ्यावर काही बिकट प्रसंग आला तर हे सगळं तुझ्या उपयोगी पडेल खास या हेतूनच मी ही संपत्ती लॉकरमध्ये ठेवली आहे या संपत्तीचा केव्हा वापर करायचा आणि कसा वापर करायचा याचा निर्णय तुझा तू घ्यायचा आहे पण तुम्ही असताना मला काय करायची ही संपत्ती तुमच्या मायेचा भरभक्कम आधार मला कुबेराच्या धनापेक्षाही मोलाच आहे बाबा तो आधारवड माझ्या पाठीशी भक्कम उभा असताना या फंदात मी कशाला पडू हे बघ बेटा वेळ सांगून येत नाही क्षणात होत्याचं नव्हतं होतं रंकाचा राव होतो रावाचा रंक बनतो त्यामुळे आपण नेहमीच सावध असलं पाहिजे भविष्याचा विचार करत वर्तमानाची वाट जोखली पाहिजे बेटा तू म्हणतेस ते एका परीने बरोबर आहे पण मी नसल्यावर काय तू एकटी सांभाळू शकशील हा डोलारा सोसेल तुला हा सगळा व्याप कळतील तुला समाजातल्या नाना स्वभावाच्या नाना तारा हे सगळे प्रश्न स्वतःला विचार एकदा त्याचं उत्तर तुलाच मिळेल एक वेळ तू या सगळ्या दिव्यातनं पार होशीलही पण माझं मन राहून राहून एक इशारा करताय कसला इशारा बाबा सांगतो बेटा सगळं काही सांगतो त्याचसाठी तुला इथे आणलंय राधिका बेटा हल्ली मला ना सगळ्या माणसांचा संशय यायला लागला आहे प्रत्येकजण मला माझ्या श्रेय्या इंडस्ट्रीपासनं तुझ्यापासनं दूर करू बघतोय असं सारखं वाटत आहे का ते मला समजत नाही पण हल्ली मनाची अशी विचित्र अवस्था झाली आहे हे मात्र खरं आहे आणि माझ्या मनानं अजूनपर्यंत तरी कधी मला दगा दिलेला नाही त्यामुळे मी सावधपणे सगळे व्यवहार करतो आहे हा लॉकर तेवढ्यासाठीच उघडला आहे मी या बँकेत आपला लॉकर आहे याची कोणालाही कल्पना नाही फक्त तू आणि मी सोडून तू सुद्धा याबद्दल कोणाजवळ बोलू नकोस काकांजवळ सुद्धा ते सगळं ठीक आहे बाबा पण तुम्ही असं निर्वाणीच्या सुरात काय बोलता एकदम बेटा श्वासांचा काही भरोसा आहे का जोवर ते सुरू आहेत तोवर होईल तेवढं सगळं करायचं म्हणून हा उपद्व्याप राधिका बेटा मी काय सांगतो ते नीट लक्षात घे या लॉकरमध्ये चाळीस लाख रुपयांची रोख रक्कम जवळजवळ तेवढ्याच किमतीचे दागिने आणि गोपालनगरमध्ये असणाऱ्या जभेरी टॉवरमधल्या एका फ्लॅटची कागदपत्र आहेत तो फ्लॅट तुझ्या नावावर केला आहे मी त्या फ्लॅटची जावी याच लॉकरमध्ये बाबा पण राधिका काही विचारणार तोच तिला थांबू आहे श्रीरंग म्हणाले थांब राधिका मला बोलू दे नंतर तुझ्या शंका हां तर ही सगळी संपत्ती या लॉकरमध्ये सुखरूप राहील या लॉकरची चावी तुझ्या ताब्यात असेल तुला जेव्हा गरज पडेल तेव्हा तू या संपत्तीचा वापर करायचा जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला भीती नाही पण माझ्यानंतर तुला काही त्रास झाला तुला वारसदार म्हणून नाकारलं गेलं किंवा दुसरी एखादी पेचप्रसंगाची परिस्थिती आली तर ही संपत्ती तुला मोलाची मदत करेल या संपत्तीच्या आरोपानं मी तुझ्यासोबत असेन बेटा आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आजपासनं श्रेया इंडस्ट्रीजची तू खरी मालकीण होणार आहेस वकिलांनी सगळी कागदपत्रं तयार केली आहेत इथून आपण तिथेच जाणार आहोत एकदा का आपल्या सह्या झाल्या की मग मी निवांत झालो बेटा मोठा सुस्कारा टाकत श्रीरंगानं राधिकाला मनातले विचार बोलून दाखवले राधिका गंभीर झाली ती काहीच बोले ना बेटा काळजी करू नको मला लगेच काही होणार नाही मी आहे तुझ्याबरोबर मी काही एवढ्यात वर जाणार नाही पण तुझ्या हितासाठी हे सगळं करतोय मी अशीही चेहरा पाडू नकोस बाळा आज बरं एकदा श्रीरंग राधिकावर लटकेच रागावले तशी राधिका खुदकन हसली दोघेही मोठ्या आनंदात उत्साहात बँकेच्या बाहेर पडले त्यांची फोर्ड गाडी रोरावत रस्त्याला लागली ला गोपालनगरमध्ये राहणाऱ्या सबनीस वकिलांच्या बंगल्याकडे फोर्ड निघाली लालबत्ती चौकातनं पुढे गेल्यावर फोर्ड गाडीच्या मागे एक काळ्या रंगाची टोयोटो गाडी थोडंसं अंतर सोडून धावायला लागली श्रीरंगांच्या गाडीचा नकळतपणे पाठलाग होत होता पण श्रीरंग आणि राधिकाला त्याची खबरच नव्हती श्रोते हो हा होता आठवा भाग उत्तम सदाकाळ यांच्या बेवारस या कादंबरीचा नववा भाग उद्या तोपर्यंत नमस्कार पण मित्र हो चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा ही नम्र विनंती